नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण करणार आहे ओल्या शेंगदाण्याची चटणी। त्याच्यासाठी एक डबा ओले शेंगदाणे आहेत। हे आपले बाजारातले आता ओले शेंगा येतात ना, त्या फोडून दाणे काढून घेतलेले आहेत। 5-6 हिरव्या मिरच्या आहेत, 10-12 लसूण पाकळ्या आहेत, थोडंसं जिरं आहे आणि थोडंसं मीठ आहे। आता आपण चटणी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। असे शेंगदाणे भाजून झालेले आहेत, शेंगदाण्यांना असे डाग पडले पाहिजे, शेडाग पडलेले आहेत। आता आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत। आपण आता ह्याच्यामध्ये मिरच्या भाजून घेणार आहोत। तेल टाकलेलं नाही, आपण मिरच्या चांगल्या भाजून घ्यायच्या। तेल टाकलं की मिरच्या उडतात, म्हणून पहिल्या मिरच्या भाजून घ्यायच्या, नंतर तेल टाकायच्या। अशा प्रकारे आपण मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत, मिरच्यांना पूर्ण असे डाग पडलेले आहेत। आता आपण ह्या मिरच्या काढून मिक्सरला वाटून घेणार आहोत। मिरची आणि आपलं हे शेंगदाणे हे दोन्ही पण आपण आता वाटून घेणार आहोत। जास्त बारीक नाही करायचं, आवडधोबड वाटायचं। शेंगदाणे गार झालेले आहेत, आता आपण वाटून घेऊ। अशा पद्धतीने आपली चटणी वाटून झालेली आहे शेंगदाण्याची, ओले शेंगदाणे। आता आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे लोखंडी, त्या तव्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे एक पळी। आता आपण ही मिरची आपली त्याच्यामध्ये टाकणार आहोत। याच्यामध्ये आपण मीठ आणि जिरं वगैरे सगळं टाकलेलं आहे, त्याच्यामुळे आपण आता टाकायची गरज नाही आहे। आणि चटणी चांगली वाढ आपण शेकून घेणार, परतून घेणार आहोत, म्हणजे ही चटणी आपली 4-5 दिवस सहज राहते। पण चांगली शेकायची चटणी। आमच्याकडे ही चटणी आपल्या घरच्या शेंगाने गाल्यावरती मग करतात गावाकडे। आणि ह्या चटणीमध्ये तुम्ही कांदाही टाकू शकता। चांगली अशी परतून घ्यायची चटणी, पूर्ण लाल करून घ्यायची आपली ओल्या शेंगदाण्याची चटणी। पूर्ण अशी कडक झाली ना की मग ती 2-3 दिवस सहज राहते। तयार आहे आपली शेंगदाणे ओल्या शेंगदाण्याची चटणी। अशा प्रकारे आपली ओल्या शेंगदाण्याची चटणी तयार आहे। ती आपण बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकतो। बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते ती। तयार आहे आपली कडक शेंगदाण्याची चटणी, ओल्या शेंगदाण्याची चटणी।